राज्याची उपराजधानी नागपुरामध्ये सध्या महत्वाच्या खात्यांवर सनदी अधिकारीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुख्यमंत्री आणि केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या शहरातच ही परिस्थिती आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याच्या उपराजधानीतले हे रस्ते बघा, पावसाळ्यात या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर दुसरीकडे डेंग्यूनं शहरात थैमान घातलंय, पण शहराची स्वच्छता, पाणी, रस्ते, आरोग्य याची जबाबदारी असणारे महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह गेल्या महिन्याभरापासून सुट्टीवर आहेत. दुसरी स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर सुधार प्रन्यासला सुद्धा अनेक महिन्यांपासून स्वतंत्र सभापतीच नाही. अशा परिस्थितीत नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यावर तब्बल 5 विभागांची जबाबदारी येऊन पडली. नागपूर महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA आयुक्त पदाची जबाबदारी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती पदाची जबाबदारी, MADC अर्थात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जबाबदारी सुद्धा मुदगल यांच्याचवर आहे. याशिवाय विद्यमान विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार मसुरी इथे प्रशिक्षणासाठी गेलेत, यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा मुदगल यांच्याचवर सोपवण्यात आलाय. नागपूरचे गडकरी आणि फडणवीस हे दोन वजनदार नेते केंद्र आणि राज्याच्या सत्तेत केंद्रस्थानी आहेत. त्यांनी हजारो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प शहरात सुरू केले खरे, पण ते प्रकल्प मार्गी लावणार तरी कसे, कारण त्या खात्यांना अधिकारीच नाही. नागपूर शहरात महानगरपालिकेमध्ये आयुक्त आहे, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टमध्ये चेअरमनची पोस्ट वॅकंट आहे, MMRDA वॅकंट आहे, सर्व महत्वाच्या पदावर कोणताही अधिकारी आज आहे नाही. आणि कळत नाही आहे की मुख्यमंत्र्यांचं गाव असून मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीत का नाही इंटरेस्ट घेत की ते चांगले अधिकारी आणावे, चांगलं काम व्हावं. चणे आहेत पण दात नाही अशी सध्या नागपूरची अवस्था झाली आहे. मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स असा आदर सांगणाऱ्या भाजपच्या काळातच उपराजधानीला अधिकारी सापडत नाही आहे, त्यामुळे राज्यातले सक्षम अधिकारी संपले का मर्जीतले अशी कुजबुजही या निमित्तानं होऊ लागली आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुदळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.